नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। इथे तुम्ही बघू शकता SBI मध्ये रिक्रूटमेंट निघाली आहे, खूप चांगली भरती आहे। बघा यांच्या वेबसाईटवर यांनी सगळी माहिती दिलेली आहे। 28/9/2021 पासून रजिस्ट्रेशन म्हणजे फॉर्म भरणं सुरू झालं आहे, त्यामुळे तुम्हाला इथे घाई करायची आहे। तुम्ही फॉर्म भरू शकतात 18/10/2021 पर्यंत। इथे ऑनलाईन फी पेमेंट करायची आहे, ते पण तुम्ही 18/10/2021 पर्यंत करू शकतात। सगळी माहिती दिली आहे, बघा यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण ही तुम्हाला माहिती दिसून जाईल। कोणत्या कोणत्या पोस्ट आहे, काय आहे, सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे, कारण की यांची PDF आपल्या हातात आहे, त्यावरून एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो आहे। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आयकॉनिक मराठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा। आयकॉनिक गाईडसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता, अतिशय व्हॅल्युएबल कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येतो आहे। तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकतात SBI कडनं जी भरती निघाली आहे त्याबद्दल सगळी माहिती आहे। 28/9/2021 पासून तर 28/10/2021 पर्यंत तुम्ही ते फॉर्म भरू शकतात। सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगू देतो, ही जी भरती होती आहे ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर होती आहे, पण पेमेंट खूप तगडा आहे, त्यामुळे नक्की इथे अप्लाय करू शकतात जर का तुम्ही इलिजिबल आहे। आता पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत ते पण समजू घ्या। पहिली जी आहे रिलेशनशिप मॅनेजर आहे, 314 पोस्ट आहे। कास्टमध्ये तुम्ही कोणत्या आहात, म्हणजे जनरलमध्ये आहात, OBC मध्ये आहात, SC मध्ये आहात का ST मध्ये आहात, त्यानुसार तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे। रिलेशनशिप मॅनेजरसाठी 314, एज काय पाहिजे, 23-35 तुमचं एज आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकतात। CTC तुम्ही इथे बघू शकतात 6-15 लाख आहे, म्हणजे जवळपास 50-60 हजार रुपये तुम्हाला इथे सुरुवातीलाच मिळणार आहे, चांगली गोष्ट आहे। त्याच्यानंतर हे ज्या वरच्या ज्या पोस्ट आहे, पहिल्या ज्या 4 पोस्ट आहेत, त्याची तुम्हाला पोस्टिंग म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही तुम्हाला जॉबला लागता येईल। जर तुम्ही या शेवटच्या 2 पोस्टला अप्लाय करतात तर आपल्या मुंबई महाराष्ट्रमध्ये तुम्हाला हा जॉब मिळणार आहे। त्यानंतर हे किती वर्षाचं असणार आहे, जसं मी तुम्हाला बोललो कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे, तर 5 वर्षाचा हा कॉन्ट्रॅक्ट आहे जो की रिन्यू नाही होणार आहे। 5 वर्षासाठी तुमचं हे काम असणार आहे, पण पेमेंट चांगलं आहे, 5 वर्षसुद्धा तुम्ही भरपूर कमवू शकतात। त्यानंतर शॉर्टलिस्टिंग सिलेक्शन प्रोसेस काय आहे, तर इथे शॉर्टलिस्टिंग होणार आहे, 2-3 राऊंड होणार आहे इंटरव्ह्यूचे, फोन इंटरव्ह्यू होणार आहे, व्हिडिओ इंटरव्ह्यू होणार आहे, आणि त्या बेसिसवर इथे तुमचं सिलेक्शन होणार आहे, त्यामुळे चांगली गोष्ट आहे। जास्तीत जास्त जणांनी अप्लाय करा, आता मोठ्या पोस्ट आहे, तगड्या पोस्ट आहे, त्यामुळे काहींसाठी इथे एक्सपिरियन्स पण मागितला आहे। दुसरी जी पोस्ट आहे ती रिलेशनशिप मॅनेजर आहे, टीम लीडरची आहे, 20 जागा आहे। कास्टनुसार तुम्ही इथे बघू शकतात 28-40 वय तुमचं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता। इथे CTC असणार आहे 10-28 लाख रुपये, म्हणजे जवळपास 2 लाख रुपये पर मंथ तुम्हाला इथे मिळणार आहे। त्यानंतर कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह आहे, 217 जागा आहे, या पण भरपूर जागा आहे। इथे तुम्ही कास्टनुसार बघू शकतात 2-3 लाख पेमेंट तुम्हाला इथे असणार आहे। त्यानंतर इन्व्हेस्टमेंट ऑफिसरसाठी आहे 12 जागा आहेत, सेंट्रल रिसर्च टीमसाठी आहे 2 जागा आहे, त्यानंतर सेंट्रल रिसर्च टीम सपोर्टसाठी 2 जागा आहे। सगळी माहिती इथे PDF मध्ये दिली आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे। आयकॉनिक मराठी टेलिग्राम चॅनलवर पण तुम्हाला मिळून जाईल। हे बघा इथे सगळी माहिती दिलेली आहे, तुम्हाला पेमेंट सांगितला, त्याच्यानंतर 5 वर्षासाठी टेम्परेरी काम आहे, खाली इथे बघा सगळी माहिती दिली आहे, एज रिलेक्शनसुद्धा दिलेली आहे। SC ST साठी 5 वर्षाचा आहे, OBC साठी 3 वर्षाचा आहे, PWD मग जनरल EWS मध्ये आहात तर 10 वर्षाची, PWD SC ST मध्ये तुम्ही आहात तर 15 वर्षाची सूट आहे, आणि OBC मध्ये असाल तर 13 वर्षाची सूट आहे, त्यामुळे जे आहेत त्यांनी नक्की याचा फायदा घेतला पाहिजे। त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहे तर ते यांनी सगळे दिलेले आहे। आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि यावरच ठरणार आहे तुम्ही इथे अप्लाय करू शकता की नाही अप्लाय करू शकत। रिलेशनशिप मॅनेजर आहे तर त्यासाठी ग्रॅज्युएट तुम्ही पाहिजेल मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीतून। आता ह्या ज्या पोस्ट आहे या सिनियर पोस्ट आहे, त्यामुळे इथे बघा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे या रिलेटेड कामाचा। त्याच्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे त्याच्यासाठी पण तुम्ही फक्त ग्रॅज्युएट पास असाल तरी अप्लाय करू शकतात, पण इथे 8 वर्षांचा एक्सपिरियन्स मागितला आहे रिलेशनशिप मॅनेजरचा। मग कुठल्याही बँकिंग सेक्टरमध्ये, ब्रोकिंगकडे, सिक्युरिटी फर्म्समध्ये जर तुम्ही अप्लाय केलं असेल, काम केलं असेल, तर तुम्ही ते अप्लाय करू शकतात। त्याच्यानंतर कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह आहे, यासाठी पण तुम्ही ग्रॅज्युएट आहात, अप्लाय करू शकतात। एक्सपिरियन्स इथे जास्त मागितलं नाही आहे, फक्त हे जे काम आहे फायनान्शियल प्रॉडक्ट और गुड कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकतात। त्याच्यानंतर इथे तुमच्याकडे 2-व्हीलरचं लायसन्स असणं गरजेचं आहे, कारण की रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह आहे त्यामुळे तुम्हाला ट्रॅव्हल करावा लागू शकतो आहे, त्यामुळे इथे 2-व्हीलरचं लायसन्स मागितलं आहे। त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही आहात तर इथे अप्लाय करू शकतात। अजून एक महत्त्वाचं, तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे NISM किंवा CWM याचं, जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। प्रिफर्ड इथे बघा सगळं दिलेलं आहे।
त्यानंतर बघा सेंट्रल रिसर्च टीमसाठी आहे, सेंट्रल रिसर्च टीम सपोर्टसाठी आहे, पण यासाठी जास्त एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे जे पण इलिजिबल असेल त्यांनी डिटेलमध्ये बघून घ्या. आता जर तुम्ही ते अप्लाय करता, तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमची वर्क प्रोफाईल काय असणार आहे, काम काय करावं लागणार आहे, तर ते पण इथे दिलं आहे. कशाप्रकारे तुमचं काम असणार आहे, कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे, काय असणार आहे, एकदा जरी तुम्ही ते अप्लाय करत नसाल तरी हे बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की कशा प्रकारचे कामं असतात. मी अनेक सारे तुम्हाला फ्री कोर्स दिले आहे, म्युच्युअल फंडची दिली आहे, त्याच्यानंतर फायनान्स रिलेटेड दिली आहे, ते करून घ्या. जर तुम्हाला बँकेमध्ये जॉबला लागायचं स्वप्न असेल, त्या बेसिसवर तुम्ही कुठल्या छोट्या मोठ्या फर्ममध्ये लागा, त्याच्यानंतर फायनान्स कंपनीमध्ये लागा, तिथला एक्सपिरियन्स घ्या आणि इथे अप्लाय करा, तेव्हा तुम्हाला मिळणं सोपं जाणार आहे. त्यानंतर अप्लाय कसं करायचं, तर बघा SBI चे या दोन वेबसाईट आहे, याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. लॉग इन इफ यू आर रजिस्टर, म्हणजे तुम्ही रजिस्टर असाल SBI वर, तर तुम्हाला इथे लॉग इन करून फॉर्म भरायचा आहे. पहिल्यांदा आले असेल तर जे इथे रजिस्टर दिसतं आहे यावर क्लिक करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर अप्लाय करण्यासाठी ते बघा 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 टॅब आहे, त्यावर तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. पहिले तुम्हाला बेसिक इन्फो, त्याच्यानंतर डिटेलमध्ये तुमचं शिक्षण काय आहे, त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे, कोणते डॉक्युमेंट आहेत ते पण सांगतो आहे, त्यानंतर प्रिव्ह्यू करून घ्यायचं, म्हणजे काय चुकलं आहे का, आडनावमध्ये स्पेलिंग वगैरे चुकलं आहे का, ते सगळं एकदा बघून घ्या आणि मग पेमेंट करा. आता कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, तर ते पण यांनी ते दिले. बघा डिटेल्स ऑफ डॉक्युमेंट टू बी अपलोडेड, तर या प्रकारचे डॉक्युमेंट लागणार सेमच असतात, तुमचं शाळेचं सर्टिफिकेट, त्याच्यानंतर दाखला, कास्ट सर्टिफिकेट, ID प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो टाकायचं आहे, फोटोची साईज काय पाहिजे ते पण सगळं इथे दिलं आहे, सिग्नेचर अपलोड करावं लागते. हे सगळं तुम्ही अपलोड करून इथे ऑनलाईन घर बसल्या अप्लाय करू शकता. चांगली संधी आहे, मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्हाला जॉब मिळतो आहे आणि 5 वर्षाचा जरी असला तरी पेमेंट त्यांनी तगडा ठेवला आहे आणि जस्ट तुमचे 2-3 इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्या बेसिसवर सिलेक्शन होतो आहे. त्यामुळे जे इलिजिबल असाल त्या लोकांना नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.